नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि जीवनातील अडथळे या विषयावरती. आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके असे मंडळेच्या सर. आपण सुरुवातीलाच सरांचं स्वागत करूया. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. खरं म्हणजे अनेक कार्यक्रमांमधून आपण मार्गदर्शन केलेलं आहे, अनेकांना आपण पर्सनली देखील मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे सरांची तशी ओळख जी आहे ती अगदी घराघरामध्ये पोहोचलेली आहे. मात्र तरी देखील कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. सर गेले 40 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्याचप्रमाणे भारतीय ज्योतिष विज्ञान संघटनेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत. सर गोल्ड मेडलिस्ट देखील आहेत, अनेकांना सरांनी मार्गदर्शन देखील केलेलं आहे. आणि तुम्हाला देखील सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर 02-26-6-8-4-3-3-3-3 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे, या क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. आणि अगदीच तुम्हाला सरांची भेट घ्यायची असेल तर स्क्रोलवरती जे नंबर डिस्प्ले होत्या त्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. चला तर मग आता चर्चेला आपण सुरुवात करूया. सर, खरं म्हणजे आजचा विषय हा फार महत्त्वाचा आहे, कारण पुढचा कालावधी म्हणजे भविष्य जे आपण म्हणतो, भविष्यामध्ये घडणाऱ्या काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी या आपल्याला सांगता येऊ शकतात का? किंवा वाईट काळ जो आहे तो नेमका किती दिवस राहणार हे पण सांगू शकतो आपण. कसं असतं हे शास्त्र जे आहे, ज्योतिषशास्त्र आहे, वास्तु आहे, हस्तसामुद्रिक शास्त्र, ही जी सगळी शास्त्र आहेत ना, याचं बेस कालमापन आहे. बरोबर. दशपत्रिकेमध्ये तुम्ही महादशा अंतरदशा वीजदशेचं कॅल्क्युलेशन करता, तसं हस्तरेषेचंही कालमापन असतं. पण या कालमापनाद्वारे तुम्हाला तुमचा येणारा काळ कसा आहे हे सूचित करता येतं. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं माहिती असूनसुद्धा बऱ्याच वेळेला आमच्याकडे येणाऱ्या क्लायंट सरळ बोलतात की आमची ही चूक झाली, आम्ही नोकरी सोडून व्यवसायात आलो, आम्ही फार मोठी इन्व्हेस्टमेंट केली. तर ह्या ज्या चुका होतात ह्या होऊ नये, पश्चाताप करून नंतर काहीही भरून येत नाही. आणि म्हणून आज आपण हा विषय का घेतलेला आहे की हा विषय बरेच गोष्टी शास्त्रातले असे आहेत की समाजापर्यंत पोचलेलेच नाही आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक मी आज सांगणार आहे. बऱ्याच वेळेला आपण जन्मापासून घेणार आहोत, आता जुळ्या मुली जन्मतात. बरोबर आहे. तर जुळ्या मुलींचा अभ्यास तर माझ्याकडे खूप आहे, मी खूप पत्रिका पण केलेल्या आहेत. तर जुळ्यामध्ये एक अलग कर्मदोष असतो. मग अशा वेळी या शास्त्राचा उपयोग कसा, म्हणजे हा प्रश्न पण उभा राहतो ना की तुम्ही जर शास्त्र गाईड करत आहे तर मी याचा उपयोग तुम्ही कसा करणार, आता ह्याच्याद्वारे काय कळतं तुम्हाला. उदाहरणार्थ दोघं जण आहेत, दोन्ही मुली, दो एक मुलगा एक मुलगी, कोणी असो, या याच्यामध्ये एखाद्याला आयुर्मान जास्त असतं, एखाद्याला मध्यम असतं. एखादा खूप श्रीमंत होतो, लँडलॉर्ड होतो, एक एकदम गरीब असतो. शिक्षणात एक एकदम उंच लेवलला जातो, एक एकदम कमी असतो. तर ह्या गोष्टी जर आपल्याला माहिती पडल्या तर मग आपण पालकांना काय सजेस्ट करतो. आता ह्याच आठवड्यात मी दोन लहान मुलींच्या पत्रिका केल्या आणि दोन एक की ज्याच्यामधली एक ऑफ झाली आणि एक हे आहे लाईव्ह आहे. अच्छा. तर तिची मी पत्रिका केली, मग मी तिला हे सगळं समजावून सांगितलं. आता वय वर्ष 1.5 पालकांना काय समजणार सांगा ना तुम्हाला. पण दोन्ही मुलींना मी समोर माझ्या टेबलवर बसवलं आणि मी त्यांचं वर्णन केलं, ही ॲक्टिव्ह आहे, हिला थोडंसं पुश करण्याची गरज आहे, हे डेव्हलप होईल, ही कलेची पण हिला आवड आहे, तितकी आवड येईल. म्हणजे ही जी तुलना आहे हे कशा करता करायची. पण जर दोघं असतील आपल्याला माहिती आहे एक कोणीतरी मागं राहणार आहे. बरोबर ना. जर जी व्यक्ती की जी मुलगी असेल, मुलगा असेल, कोणी असो, तो डेव्हलप होणार असेल तर आपण पालकांना सजेस्ट करू शकतो की ह्या दुसऱ्या मुलीकडं तुम्ही लक्ष द्या, तिला तयार करून घेण्याचा प्रयत्न करा, हे नॅचरल डेव्हलप होणार आहे. पण जी नॅचरल डेव्हलप होणार नाही, जी थोडीशी सुस्त आहे, डल आहे, ग्रास्पिंग कमी आहे, अशा वेळेला तुम्ही पुश करू शकता. दोघं भाऊ आले होते माझ्याकडं, एक परिस्थिती चांगला आहे आणि एक अजिबातच नाही आहे. मग मी त्यांना समजावून सांगितलं की यांची परिस्थिती ही सर्वसाधारणच राहणार आहे. तुमची परिस्थिती चांगली आहे तर तुम्ही यांना लाईफभर सपोर्ट करून कॅरी ऑन करून घ्या. तर असे अनेक माझ्याकडे येतात. म्हणजे आपण जुळ्यापासून सुरुवात का केली तर याचं कारण आहे, हे शास्त्र तुम्हाला सगळं गाईड करतं पण त्याचा उपयोग आपण प्रॉपरली केला पाहिजे. बरं. तर परवा दिवशी ते जी म्हणजे आता मध्यम वयीनच होते ती लेडीज,
पण ती आश्चर्यचकित झाली, म्हणजे हे आम्हाला आजपर्यंत कोणी का सांगितलं रे, बाई माझी बहीण आऊन झाली म्हणली. तर हे तुम्हाला शास्त्राने कळू शकतं. ओके, शिक्षण आहे. शिक्षणामध्ये बरीच मुलं माझ्याकडे येतात. मी पहिलं सांगतो, तुमची इतकी वर्ष म्हणजे मला फेसिलिटी आणि हसं सामुद्रिकद्वारे कळतं, तुमचे तुम्ही एवढे वर्ष मागं पडलेला आहात, तुम्ही शासकीय परीक्षा देत आहे, पण तुम्ही ह्या 2 वर्षात तुम्ही कुठल्याही याच्यात तुम्ही डेव्हलप झालेलं नाही, पास झालेलं नाही, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला तोंडावर सांगत येतात. पण ह्याचा उपयोग कसा करायचा बघ. हे जे आहे, आता काल एक मुलगी आलेली की म्हणजे 2 वर्ष जेवढे परीक्षा दिल्या तेवढ्यात मी मागं लागली, पासच होत नाही. मी म्हणलं हापकून जायचं नाही, हार मानायची नाही, 2020 तू परीक्षा दे, तू पास होणारच. तर याचं कारण आहे की तिची जी ग्रास्पिंग झालेली हे आपल्याला कळते, कमी झालेली ही आपल्याला कळतं. मग अशा वेळेला तुम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ शकता, त्यांना एक नवी उमेद देऊ शकतो की जेणेकरून नाही 19 गेला ना, नाही 20 आपल्याला यश आहे, म्हणजे ती खुश झाली एकदम. सरकारी क्षेत्रात तुला नोकरी सुद्धा मिळणार हे सुद्धा मी डायरेक्ट सांगितलं तिला, तुला सरकारी क्षेत्रात नोकरी पण मिळेल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी समाजाला पोचल्या पाहिजे आणि समाजाने त्याचा उपयोग पण केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता बरेच लोक, मी पत्रिका करतो, पत्रिकेच्या मागे उपासाला लिहितो, अहो काय मुलगा करत नाही, तो जप करणार नाही, हे करणार नाही. अरे जप तप हे कशा करत असतात, तुमच्यात सुधारणा व्हावी, तुमच्यात पॉझिटिव्हिटी यावी, तुमच्या घराची इनर्जी वाढावी. खरं पूर्वीचे ऋषी म्हणजे 12-12 वर्ष जप करायचे, तुम्हाला जर 1-2-4 जप करायचे असतील, सर आम्ही महिनाभर केलो पण अजून कुठं काही झालं, अरे बाबा सातत्य असणं, हे सातत्य पाहिजे. तुमच्या घरामध्ये जर एनर्जी वाढवायची असेल तर तुम्हाला ह्या उपासनेच्या सगळ्या बाबी गरजेच्या आहेत, अगदी हे मी सांगत असतो. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला जीवनात येणारे अडथळे समजून घ्यायचे असतील तर हे शास्त्र फार उपयोगी आहे. शैक्षणिक क्षेत्र असो, राजकीय असो, आता आमच्याकडं इलेक्शनच्या वेळेला बरेच लोक आले. मी सरळ सांगतो, पैसा न खर्च करता जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर लढवा, कारण जर एखाद्याला यश नसेल त्याला डायरेक्ट सांगतो, ज्याला यश आहे त्यालाही मी सांगतो. असं मी साधे बोर्ड बॅनर लावले किंवा काही केलं तरी खर्च होतोच की. मग अशा वेळेला मी त्यांना सजेशनच देतो डायरेक्ट की तुमचा उपयोग होईल किंवा नाही. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात हे कळायला पाहिजे आणि कसं कळतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदीच खरं. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण जेव्हा विचार करत असतो करिअरचा, त्यावेळेला 12वी नंतरचा टप्पा जो असतो तो अगदीच महत्त्वाचा असतो. हा अडथळा येतो कसा आणि तो किती दिवस राहतो अगदी हे मला दाखवायचं आहे. खरंय, पाहूयातच आपण ते की कसा अडथळा येतो, किती दिवस हा अडथळा राहणार आहे, आणि महत्वाचं म्हणजे काय की अडथळा आलेला आहे त्या अडथळ्यामधून आता बाहेर कसं पडायचं आहे हे अतिशय महत्वाचं असतं, आणि तेच दाखवण्याचा आजचा हा प्रयत्न असणार आहे सरांचा. सर काय सांगाल? हे बघा, एक तर तुम्हाला ज्योतिषशास्त्र समजून घ्यायचं असेल तर लोक छोट्या कुंडली असतात ज्याच्यावर 2 कुंडली असतात. आता ही जी आमची कुंडली असते याच्यामध्ये 12 कुंडली असतात, जन्मकुंडली, राशीकुंडली, भावकुंडली, नवमांश, होरा, देशकाल, सप्तमास. तर आज मला दाखवायचं काय की मुलांनी समजून, कमीत कमी पालकांनी हे समजून घ्यावं की हा अडथळा कसा निर्माण होतो. अगदीच ती पट्टी आडवी हा दिसतो, नाही दिसतोय तो नाईन दिसत. हा आता याच्यामध्ये आहे ना, हे पंचम स्थान आहे, इकडे पहा मी बोट ठेवलेलं आहे, पंचम स्थान आहे. ह्या पंचम स्थानावर, पंचम स्थानामध्ये कुठले ग्रह आहेत, पंचम स्थानावर कोणाची दृष्टी आहे, लग्नस्थान हे स्थान महत्वाचं असतं की तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचं नेचर कसं आहे. तर पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे. तर शिक्षण स्थानामध्ये तुमचे कुठले ग्रह आहेत पण त्याच्यापेक्षा गोचरणी कोण येते. समजा पंचमात इथे जर शनीचं भ्रमण असेल 2.5 वर्ष, शनी 2.5 वर्षांनी रास बदलतो, जर 2.5 वर्ष असेल तर त्या 2.5 वर्षात माणूस आळशी होतो, पाठीमाग पडतो. मार्क त्याचे जर तो 90% पडत असेल तर इथं तो 75-70% पाठीमाग येतो, पण हाच पिरियड संपल्यानंतर तो पुन्हा डेव्हलप होतो. म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये याचा विचार किंवा ही भीती बाळगायचं कारण नाही ना. खरं.
दुसरा भाग असा आहे की समजा लाभस्थानामध्ये जरी इथे जरी शनी असेल, शनीभ्रमण असेल, तरी त्याची दृष्टी पंचमस्थानावर येते, सातवी दृष्टी. म्हणजे थोडक्यामध्ये गोचर भ्रमण हे महत्त्वाचं आहे आणि गोचर भ्रमणानुसार तुम्हाला शिक्षणातला उत्साह, शिक्षणातला अडथळा, शिक्षणात तुम्ही झटपट निर्णय घेता नाही मला हे शिक्षणच नाही करायचं, तर असे विद्यार्थी मी पाहिले की शिक्षणही नाही करायचं. पण त्यांना हे जर दाखवून दिलं की तुम्हाला ठराविक लिमिटपर्यंतच काळ पुढे तुम्ही यश मिळवणार आहात, पुढे चांगलं यश राहील, ते मुलं खुश होतात. म्हणून आपण हे गाईड करायचं की हे शास्त्राने कसे भीती कमी होईल आणि सुधारतील कसे. खरं म्हणजे काळ मापन असणं जे आहे ते महत्वाचं आहे आणि ते योग्य व्यक्तीकडनं मार्गदर्शन लाभणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सर, जेव्हा आपण काळ मापन असं म्हणत असतो त्यावेळेला फक्त करिअर संदर्भातलंच नाही तर कुठली एखादी प्रॉपर्टी घेत असताना, तुम्हाला सांगतो आता इथे काय असतं, महादशा आंतरदशा आहे पत्रिकेमध्ये, महादशा आंतरदशा वर्ण आणि याच्यामध्ये जे भावचलित नोमॉश होरा ह्याच्या कुंडल्या आहेत याच्यावरनं तुमची डेव्हलपमेंटचा पिरियड किती आहे. जसं हस्तरेषेवरनं कळतो तुमचा डेव्हलपचा पिरियड कधी स्टार्ट होतो, तो किती वर्ष राहणार आहे, मग तुम्ही किती वर्ष, समजा 30 वर्ष चांगला, 30 वर्ष तुम्ही काय प्लॅनिंग करायचं. जीवनामध्ये तुम्हाला सगळ्यात जरुरी असतं ते स्वतःचं घर, फ्लॅट घ्या, बंगला घ्या, काही घ्या. शिक्षणानंतर हा दुसरा टप्पा महत्त्वाचा असतो, कारण आज तुम्हाला लग्न करायचं म्हणजे पहिलं विचारतात घर आहे का. तर तुम्ही घर घ्यायचं झालंस कितीपर्यंत करायचं, ते रिपेमेंट होणार आहे का, आणि वास्तुशास्त्राप्रमाणे तर कसं घ्यायचं आणि कोणत्या नंबरचं घ्यायचं अंकशास्त्राप्रमाणे, म्हणजे पुढच्या अडचणीच राहत नाही. म्हणजे तुम्हाला सर्व शास्त्राचा जर उपयोग केला तर जीवन तुमचं अगदी व्यवस्थित पार पडतं. हा फक्त आर्थिकचा भाग झाला, पण आम्ही आता व्हिजिटला जातो, बऱ्याच ठिकाणी व्हिजिटला जातो, बऱ्याच ठिकाणी पाहतो कारखानदारी उत्साहाने केलेली असते, ती बंद पडलेली असते. एक ठिकाणी मी आता मध्ये गेलो, मंगल कार्यालय फार मोठं, त्यांनी खर्च केला होता फार मोठ्या प्रमाणात आणि ते कार्यालय चालत नाही. पण त्यांनी ते मला नेलं कधी, कार्यालय ज्यावेळी ओपन केलं आणि लक्षात आलं की हे चालत आहे त्यावेळी मला ते घेऊन गेले. मग मी त्यांना सरळ सल्ला दिला की याच्यात ह्या सुधारणा आहेत, हे चालेल. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही जर आधी शास्त्राचा सल्ला घेतला तुम्हाला ही वेळ येणारच नाही ना, तुम्ही मोठ्या प्रमाणात खर्च करता आणि नंतर सांगता व आम्हाला बुकिंगच नाही. पण हे ही वेळ काय येते, तुम्ही शास्त्रा सल्ला घ्या ना, शास्त्रा सल्ला घेतला ही वेळ येणारच नाही तुम्हाला. थोडक्यामध्ये मी आज जो विषय घेतलेला आहे की हे अडथळे जीवनातले हे दूर करायचं असेल तुम्हाला शास्त्राचं मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. अगदी. आणि हे परफेक्ट गाईड मिळतं असंही नाही आहे. मी तर मार्किंग करून देतो महादशा आंतरदशेला, एवढा काळ चांगला आहे, एवढा काळ खराब आहे, त्याला अंडरलाईन करतो खराब काळाला. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही ती दक्षता घ्यावी, दक्षता घेता, हे एवढं असं ॲक्युरेट शास्त्र आहे. बरोबर. तर म्हणून आज आपण हा जो विषय घेतलेला आहे की लहान मुलापासून, शिक्षणापासून, करिअर आणि बाकीचं, आता तुम्ही जर आजकाल पाहिलं वैवाहिक बघा, स्वभाव दोषामुळे पती पत्नीत मतभेद होतात, अगदी युगो आणि आपलंच घर काढण्याची पद्धत, तर पण हे जर तुम्ही अगोदरच पाहून घेतलं, अगोदरच जर तुम्ही त्याचा स्टडी केला तर ही वेळ येणार नाही. खरं म्हणजे हे सुद्धा शास्त्र तुम्हाला गाईड करतं. पण एवढंच नव्हे तर तुम्हाला परवा असे अनेक आमच्याकडं लोक येतात की आजाराने ग्रासलेले असतात, पण आपल्या हस्तरेषेवरनं, आयुर्मान रेषेवरनं आणि हाताच्या इतर माउंटवरनं तुम्हाला हे कळतं की समोर बसलेली व्यक्ती दिसती चांगली पण आतून बीक आहे, आतून पोकळ आहे. बाहेरून जरी जाड दिसत असली तर आतून ती पोकळ. मी डायरेक्ट विचारतो तुम्हाला, आता कमजोरीचा पिरियड सुरू झालेला आहे, तुम्हाला विकनेसचा पिरियड सुरू झालेला आहे, ते कबूल करतात. पण तो पिरियड किती आहे हे मी सांगतो. ओके. काय वेळेला 5 वर्षाकरता असतो, मग त्यांना मी काय सजेस्ट करतो, तुम्हाला गरज कशाची आहे, एनर्जी मेंटेन करण्याची. काय मेंटेन करण्याची? एनर्जी. अगदी. अशा वेळेला त्यांना मी योगा प्राणायाम सजेस्ट करतो, झाडपाल्याची औषधं जी असतात ती सजेस्ट करतो, एनर्जेटिक फॉर्म्युले सजेस्ट करतो. म्हणजे थोडक्यामध्ये
याचा जर उपयोग केला तर तुम्ही खचत नाही अजिबात. खरं आहे, खरं म्हणजे शास्त्रानुसारचे जे फॉर्म्युलेज आहेत ते नेहमीच सर देत असतात. मग ते विद्यार्थ्यांना असतील किंवा मग व्यावसायिकांना असतील, आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना असतील, अनेकांना असतील. खरं म्हणजे हे सगळे फॉर्म्युले नेमके काय आहेत, कोणते आहेत, या विषयाकडे नक्कीच आपल्याला वळायचंय. मात्र ब्रेकची वेळ झाली, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉल. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे अशोक मंडलेच्या सर आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन करतात आणि अगदी प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की असंच मार्गदर्शन आम्हाला वैयक्तिकरित्या सरांचं हवं आहे, फॉर्म्युलेज जे आहेत विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी ते हवे आहेत. तर सर, या सगळ्यासाठी प्रेक्षकांना जर का आपली भेट घ्यायची असेल तर आपल्याला कधी आणि कुठे भेटा? पुण्याला. नक्की सरांचं ऑफिस पुण्यामध्ये आहे, तुम्हाला सरांना भेटायचं असेल तर पुण्याला भेटू शकता. आणि सरांचं वैयक्तिक मार्गदर्शनासाठी स्क्रोलवरती देखील नंबर जे आहे ते डिस्प्ले होत आहेत. खरं म्हणजे सर, आता प्रामुख्याने नक्कीच म्हणजे वास्तू व्हिजिट जर का असेल त्यासाठी देखील सर येऊ शकतात. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील सरांनी अनेक दौरे केलेले आहेत, त्यामुळे सर तुमच्या घरी देखील येऊ शकतात. त्यासाठी नावनोंदणीसाठीचे नंबर जे आहेत ते डिस्प्ले होत आहेत. खरं म्हणजे सर, आत्ताची सगळ्यात महत्वाची समस्या जी आहे ती करिअर संदर्भातली, कारण ते चुकीचं निवडलं की पुढे मनस्तापाची स्थिती निर्माण होते. आणि त्या सगळ्यामध्ये खरं म्हणजे पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्याला शास्त्र कसं फायद्याचं ठरेल? ह्या शास्त्रामध्ये आज आपण जो विषय घेतलेला आहे अडथळ्याचं, याचं कारण आहे. आता एखाद्याला करिअरची सुरुवात लेट असेल, समजा 26-27 वर्ष सुरुवात आहे आणि तो धडपडतो 24 पासून, मग त्याला जॉब मिळत नाही, याचा अर्थ काय असतो? तो पिरियड नसतो. अशा वेळेला आपण घरी नाही बसायचं, गाळ बसायचं नाही, वेळ घालवायचा नाही. मग काय करायचं? मिळेल तर जॉब करायचा. एक्सपिरियन्ससाठी मी प्रत्येकाला सांगू, कंपल्सरी जॉब करा, जे मिळेल ते मिळेल. ह्या वयापासून तुम्हाला इथून सॅलरीची सुरुवात होणार आहे, ती नॉनस्टॉप इतक्या वयापर्यंत आहे. म्हणजे आज तुम्हाला सांगू का, मी रिटायर झालेली माणसं अशी आहेत माझ्याकडे की त्यांना मी जॉब करायला लावले आणि वेल पोझिशनमध्ये. त्यांना मी व्यायामही करायला सांगतो, योगाही करायला सांगतो. आज 60-62 वर्षाची माणसं आज टॉपमध्ये जॉब करत आहेत रिटायर झाल्यानंतर, आणि ते बी हेल्थ मेंटेन करून. याच्याविषयी काय पाहिजे? खरं. दुसरा भाग असा आहे, कधी कधी पार्टनरशिपमध्ये यश नसतं किंवा पार्टनरशिप करतात, यश चांगल्या प्रकारे यायला लागलं की पार्टनरमध्ये काही ना काही होतं. मग ते पार्टनरशिप तुम्हाला लाभणार आहे का नाही, करायची का नाही, ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही आधी ठरवू शकता ना. बरोबर. जर इन्व्हेस्टमेंट केली, मोठी इन्व्हेस्टमेंट केली, नंतर बाहेर निघणं मुश्किल होतं. मग ह्या दृष्टीनेही तुम्हाला याचा उपयोग होतो. पण जर नोकरी करत असेल आणि त्याला साईड व्यवसाय करायचा असेल, तर मी अगोदरच पत्रिकेत लिहितो, ह्या वयापासून साईड व्यवसाय करा, आणि तो व्यवसाय काय करायचा हे पण लिहिलेलं असतं. ओके. म्हणजे जेणेकरून तुम्ही फेल होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यानंतर आणखी एक भाग येतो, प्रत्येकाकडे एकच विषय असतो, काय अहो आमच्याकडे पैसाच टिकत नाही, असं सांगणारे बरेच आहेत. पैसा टिकत नाही याचं कारण आहे ग्रहस्थिती. बरोबर. कालमापनुसार त्या काळात पैसे जाणारे असतात. अच्छा. म्हणजे कोणाला जर तुम्ही उधारीने दिले, उसनवारीने दिले, येत नाही, पण एखाद्याला गॅरंटर बँकेत राहिला, ती जबाबदारी पण तुमच्यावर यायची. म्हणजे असे अनेक प्रसंग असतात की ज्याच्यामुळं आपल्याला आर्थिक जोखीम निर्माण होते. बरोबर. जर तुम्हाला कोणाचे एखाद्याचे पैसे द्यायचे आहेत आणि तुम्ही जर त्याचा हवाला जरी घेतला तरी तुमच्याकडे येतं, तर पैसा टिकत नाही हे जे म्हणतं याला कारण काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळतं पत्रिकेमध्ये. त्याच्यानुसार तुम्ही नियोजन करा. पैसा टिकवणं, तुम्ही दान करा, पुण्य करा, ह्या गोष्टी तर तुम्हाला जरुरीच आहे. पण कारण नसताना यश नसतं. आता समजा उदाहरणार्थ लॉटरीचा भाग आहे, एखाद्याला यश नसतं आणि सवय लागलेली असते, अशा केसमध्ये त्यांना वाचवायचं कसंही आपण ठरवतो. म्हणून मी पत्रिकेत लिहितो, शेअर्स लॉटरीपासून दूर राहावे. काही लोक शेअरच्याही आधारी जातात, पण त्यांचा अभ्यास असतो. पण कालानुरूप म्हणजे याच्यानुसार
जर तुम्हाला त्याच्याचंही नुकसान येणार असेल दक्षता घेतलीच पाहिजे. खरं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला नियोजन करता येते. पण शारीरिक आजार विकार काय होतील हे पण कळतं. ओके, तुम्ही उत्तरार्धाची स्थिती कशी राहील, शेवटचा कालावधी तुमचा कसा जाईल, शेवटच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय दक्षता घेतली पाहिजे. आता काहींच्या हातावरनं विकनेस लगेच कळतो, ह्या वयापासून यांना विकनेस आहे, हे तुम्ही जर जाणून घेतलं तुमचा अडथळा जीवनातला कमी झाला. बरोबर. म्हणजे आज आपल्याला विषय जो घ्यायचा होता जीवनातला अडथळा, तर हे तुम्हाला शास्त्रीय मार्गदर्शनानी अडथळे दूर करता येतात किंवा दक्षता घेता येते. थोडक्यात दक्षता हे महत्वाचं आहे. अगदी. दक्षता घेता येते म्हणजे तुम्ही शास्त्राचं गाईड जर घेतलं ना तर हे फार उपयोगी आहे. आणि हे समाजाने सगळे, कारण बऱ्याच गोष्टी अजून समाजाला माहितीच नाहीत. आज आम्ही वास्तूचं गाईड करायला जातो, विचारतो, अहो ही आमची पूर्वपश्चिम दिशा आहे. अहो पूर्वपश्चिम असं नसतं, पश्चिमेचे तीन भाग आहेत. पश्चिम आहे नैऋत्य, वायव्य, पूर्वेकडं ईशान्य, आग्नेय आणि मध्य पूर्व येते. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काही लोकांना अजून त्या माहितीच नाही. बरोबर. जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल त्याची जागा, अहो आम्ही पूर्वेकडं जाऊन करून बसतो म्हणजे बसता कुठं पश्चिमेला. जर पश्चिमेला बसला सुस्त होणार, आळस होणार, म्हणजे तुमची डेव्हलपमेंट कशी होईल. म्हणजे मला सांगायचं काय की प्रत्येक थरामध्ये प्रत्येक वयामध्ये हे शास्त्र तुम्हाला गाईड करतं आणि शास्त्राची मदत मिळते ती समाजाने घ्यावी. नक्कीच. खरं म्हणजे शास्त्रामुळे अडथळे जे आहे ते दूर होतातच आणि दक्षता जी आहे ती नेमकी कशी घ्यावी, कधी घ्यावी हे देखील समजतं. खरं म्हणजे सर, आज आपण इथे आलात, प्रेक्षकांना इतकं छान आजच्या विषया संदर्भात मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.